मराठा येताना 2 करोडच्या कमी येणार नाही मुंबईकर. आता जर आझाद मैदानला आमरण उपोषण फिक्स झाले तिथं करायचं तर तिथं लोकच बसणार नाहीत, मग स्वयंपाकाचे रावटे पुढे टाकायचे. जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तसं होणारच नाही, आम्ही का उशीर नाही नाही. बैठक यासाठी ही 20 जानेवारीला आंतरवालीतून आम्ही सगळे तुमच्यासह सगळा मराठा समाज आज 20 तारखेला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी येतो. थोडं प्रॉब्लेमवर सॉरी. तर त्या निमित्तानं आपण आज मुंबईकर बांधवांची इकडं आंतरवालीचं बैठक बोलवली. मराठा येताना 2 करोडच्या कमी येणार नाही मुंबईकर. मुंबईकर बांधवांना आम्ही अगोदरच संपूर्ण खरी माहिती देतो. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. भाऊ म्हणून पण येतो आणि पाहुणे म्हणून पण, दोन्ही पण. आणि इतक्या संख्येनं मराठा येताना आत्ता मी 1-2 गावात गेलो होतो, तिथलंच फक्त सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे. त्या गावाची 20-21 हजार लोकसंख्या आहे. तिथं आता कार्यक्रम होता, 1 माणूस राहण्यात गेला नव्हता. त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ. घरी कोण राहणार आणि मुंबईला कोण राहणार. त्यांनी ट्रका, टेम्पो, रिक्षे काय लावायचं तेवढं पण लावलं. फक्त आम्ही त्यांच्या आता बैलगाड्या कॅन्सल करून आलो. बैलाला तुमच्याकडे खायला काही नाही, आमच्या तिकडे असतं आणि पुढं चालले म्हणून त्यांना ती विनंती केली. आता ऐकतेन का नाही माहीत नाही. ती विनंती केली तसं खूप मराठी येणार आहे आणि तुमच्या खांद्यावर समाजाच्या आरक्षणाची आणि समाज येणारी त्याची पण जबाबदारी. आम्हाला आपल्याला ही बैठक नाही, आपल्याला चर्चा करायसाठी बोलली. तर आमचं म्हणणं असं आहे, शिवाजी पार्कचं आणि आझाद मैदानचं अंतर किती आहे? 50 मीटर. आता जर आझाद मैदानला आमरण उपोषण फिक्स झाले तिथं करायचं तर तिथं लोकच बसणार नाहीत, मग स्वयंपाकाचे रावटे पुढे टाकायचे. म्हणजे याच्यावरच्या निवेदन बैठक आहे आणि तुमच्या खांद्यावर आहे. स्वयंपाकाची तयारी आमची कुठं? कमी सगळे मुद्दे सांगून मग त्याच्यावर चर्चा करायची का? म्हणजे तुम्ही सोयीस्कर दे सोयीस्कर, कारण ही बैठक आम्हाला जसं येतं तसं करायला होतं. आम्ही तुमचं निवेदन तुम्ही क्रांती मोर्चापासून हाताळलेले, पण आमचं जसं आणि पाण्याची व्यवस्था, किमान पाणी पाणी ही व्यवस्था लागणार आहे आम्हाला सगळ्यात महत्वाची. तिथल्या सगळ्या आंदोलनाची जबाबदारी तुमच्याकडेच आहे मुंबईकर मराठ्यांवरती. आम्ही मुंबईकर मराठाच म्हणूयात कारण काय पक्षीय संघटना असं याच्यापेक्षा मुंबईकर मराठा आहे की ते कट्टर मराठा आहे तिथला, त्यांना त्यांच्याकडं पुरी जबाबदारी. म्हणजे येणार मग त्या ग्राउंडच्या परवानगीची जबाबदारी तुमच्यावरच आहे सगळ्यांवरती. आम्ही एकाला सांगितलं जेवढं ओळखी तेवढे सांगतो. मी मोकळा आहे, मी कवा खोटं नाही सांगणार. जेवढ्याला माहिती आहे तेवढ्याला. आता ती तुमची सगळ्यांची जबाबदारी ती सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना सांगणार. आता आम्ही जेवढे ओळखी तेवढे, तुम्ही आता माझी ओळख इकडे मराठवाड्यात मलाच म्हणणार ना. आता ते मही जबाबदारी सगळ्यांना सांगणं. तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बोलतो कारण तुमच्यापेक्षा वयाने मी 100% कमी, तुमचे चेहरे बघितले की त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथं जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर आहे. इथून येणारे सगळ्या मुंबईकरांवरती तुम्ही करून घ्या. आम्हाला तिकडे आल्याच्या नंतर तुम्ही वेशीवर जर येत आलं तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबई करायला, म्हणजे पनवेली वेशी असं कळालं आहे पनवेल. मग मुंबईची वेस पूर्वी पनवेल वाशी असं जी असाल ती घ्या, वाशी असेल तर वाशी घ्या. तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येतात ती आणि मुंबईतले पूर्ण. सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायची, प्रत्येक मराठ्यांच्या घरात. एक बी मराठा किमान ज्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर आज होती कारण माणसाला खायला नसलं तरी चालतं. म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही, तुमचं नाही सांगत आम्ही, नसलं तरी चालतं. पण मॅन पॉवर पब्लिक असली हे सगळं ठेप्याला बसत आहे गाडा.
लोक असले की सगळं खेपायला बसतंय, काही कोणी वळवळ करत नाही काय नाही. ही जबाबदारी तुमच्यावरती. एक लक्षात आली, पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात. दुसरं, वेशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होईल. तिसरी जबाबदारी, जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला, तसं होणारच नाही, आम्ही का उलशिक नाही तर आम्ही बिल मोठे, जर अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही समोरून येतोय. आपण मी काय बैठका बी खुल्ल्याच घेतो आणि हे खुल्ल्याच घेतो, मीडिया समोर असो किंवा कसं असो, तुमच्या समोर बी खुल्लं सगळं ठेवलेलं आहे समोर. त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होत आहे, कोणी नेता नाही, मी बी नाही. मी डायरेक्ट हिमालयात जातो, बघा जातो का नाही आरक्षण मिळाल्यावर, नाही राहणार हे. मी तुम्ही भावनिक शब्द समजा घ्या, तुम्हाला काय समजायचं समजा. एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यासह, आरक्षणच द्यायचं मग काय होऊ. आता जर आम्हाला अडविलं कदाचित होणार नाही तसं, पण जर अडविलं तर समोरून आम्हाला येताना अडविते ना, तुम्ही इकडून या. मध्ये काय ठरलं, दोघ जण मिळून उठलून पलीकडे. आपल्याला जर चारही बाजूने घेरलं तर आपण दहाही बाजूने घेरायचं, पण शांत त्यात बरं का, हे गोंधळ नको. लोक हसतात आपल्यावर, गुन्हा दाखल झाले बरं झालं म्हणतात गुतले. इतरांना हसूनच द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही, कारण इकडून आम्ही लय येणार आहेत, पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं. मागची तीन बाजू ठेवल्यात आपण, पाठीत खंदीर खुपसेत नाहीत, आपण सरळ सांगून ठेवल्यात. आम्ही मुंबईत गेलो ना, आमच्या संघ ओळवळ केली का, आमच्या सगळ्या करोडोंना माता मावल्या उठणार. त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची, मुंबईकरच्या मराठ्यासह आम्ही सगळे. तिकडून आले तुम्ही, तिकडून यायचं इकडं नाही, तुम्ही बघायचं तिकडंच वाट आमची, तुम्ही तिकडं वाट बघायचीच नाही, तुम्ही लगेच ओळखायचं या लाडीत दिसते, तुम्ही दणादणाच इकडे निघायचं आमच्याकडे. आपण दोघं जण मध्ये काय ना ते शांत उठलून बाजूला, पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं. ही तिसरी बाजू आहे. बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमच्यावर जबाबदारी म्हणलं, मी बी करणार आहे सगळ्या महानगरपालिकेला, नगरपालिकेला पत्र देणार आहे, पण मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो, कशी आलो सांगणार नाही तुम्ही. आत्ताच आम्ही सोयी केली, आम्ही खरंच केली, आम्ही खोटं नाही बोलणार, केली. पण ते जर झालं तर सोयीस्कर होईल, म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला, किंवा असं बी काय नाही. बरं आता इतके लोक येणार, ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना, पण नाही तुम्ही तरी कुठं पर्याय पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणाराला, आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना. तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी, 2 करोडला एक बी मराठा कमी नाही पडणार, उलट 3 करोड होते तर काही दाखवा, एक बी कमी नाही पडणार, इतक्या ताकदीनं लोक येणार आहेत. त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती, परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे, प्रयत्न करू. सरकारला जर वाटत असतं स्वच्छता राहावं तर सरकार काही मदत करेल, त्यांना जर वाटत नसतं स्वच्छता राहावं तर आम्ही काय जबाबदार नाही, आमचं काय आम्ही मरावं काय. मग तिथल्या आझाद मैदानला ठेवायचंय की शिवाजी पार्कला व्यस्त दादा, हो प्रेशरचा विषय.